लेट्स स्टार्ट अवर गेम नाव. लगोरीच्या या पाचही जणींच्या वीक पॉइंट्सचा आपण फायदा घ्यायचा राहणे आणि असा गेम खेळायचा की त्या आयुष्यातून उठतील. पण मग त्या टाइम बॉम्बचं काय? राहणे राहणे अहो, म्हणून तुम्ही केस हरलात राहणे. समोरच्या माणसाला काय म्हणायचंय याचा एक्झॅक्ट अर्थ तुम्हाला कळतच नाही. अहो तुम्ही सगळं शब्दशः घेता. खरा टाइम बॉम्ब लावायला मी काय अप्पा आहे? मी त्यांच्या सुखी जीवनात सुरुंग पेरणार आहे. हो मी असा गेम खेळतो की समोरच्याला कळत सुद्धा नाही की तो त्या गेमचा भाग कधी झाला. चला सुरुवात बदामच्या राजापासून करूया. बदामचा राजा पराग देशमुख. त्या बदामच्या राजाला मी आता कसा गुलाम करतो ते पाहाच तुम्ही. हेलो पीड़ी. मेरे यार, मेरे दोस्त, मेरे भाई, कहाँ है तू? हेलो, कौन बोलता है? बस का यार, मुंबईत लँड केल्या केल्या मी पहिला फोन तुला केला आणि तू विचारतोयस कोण बोलताय. सॉरी पण मला खरंच कळलेलं नाहीये, कोण आहात तुम्ही? चल एखादं गेस तर कर. एक्सक्यूज मी, मला खरंच नाही कळलं, प्लीज सांगा कोण आहात ते. अरे यार गेस कर ना, कोण असू शकेल? नाही नाही मला नाही माहित. ओ पीडी, यु आर नॉट अ स्पोर्ट यार. केडी केडी हियर. केडी कोण? केडी हा यार पीडी, तूने केडी को नाही पहचाना? नाही प्लीज सांगाल का? अरे आपण बेंगलोरला नव्हतो का भेटलो कॉन्फरन्सला? बेंगलोरला? येस ऑफ कोर्स. ओ आय सी, आय थिंक तुम्ही माझ्या बाजूच्या रूम मध्ये राहायला होतात. There you are. मी मुंबईत आलोय, सो नो एक्सक्यूजेस. आपण उद्या सकाळी भेटतोय. नाही केडी आपण. यस, तुझ्या घरचा पत्ता दे मला. नाही केडी, बेसिकली मी खूप बिझी आहे, मला भेटणं शक्य नाहीये. केडीला मला कशासाठी भेटायचं? बिझनेससाठी. तुला मला भेटायचं नाहीये म्हणून आपली भेटच होणार नाहीये असं नाहीये पेढी. या केदार पेडणेकरला तू अजून ओळखत नाहीस. तुम्ही या पराग देशमुखला फार पूर्वीपासून ओळखता का? ऑफकोर्स, खूप पूर्वीपासून. एक महिन्यापूर्वीपासून. हो बेंगलोरला 4 दिवसांची कॉन्फरन्स होती, तिथे भेट झाली होती. मला वाटलं खरंच तुमची जुनी ओळख आहे की काय. राहणे अहो, ओळख जुनी आहे की नवी आहे फारसं महत्वाचं नाहीये. पीडीची दुखरी नस मला सापडलीये हे जास्त महत्वाचं आहे. मला नेमकं लक्षात येत नाहीये पण एक नक्की की तुम्ही मुरलेले खेळाडू आहात. कोणाला कसं नमवायचं आणि कोणाला कुठे अडकवायचं हे तुम्हाला चांगलं जमतं. ऑफकोर्स. म्हणजे आता या पिढीच्या बायकोचा रुजुताचा काटा निघणार असं समजायचं. तुम्ही पुन्हा चुकताय राहणे. तुमची आणखीन एक चूक काय माहितीये ज्यामुळे तुम्ही केस हरलात? तुम्ही एकाच गोष्टीवर अवलंबून राहता. बॅकअप प्लॅन राहणे, बॅकअप प्लॅन, इट्स मस्ट. माझ्याकडे कायम एक बॅकअप प्लॅन तयार असतो. जर एक खेळी वर्क नाही झाली तर दुसरा पर्याय नको आपल्याकडे. दुसरा पर्याय? येस. मला सांगा या लगोरी कंपनीच्या नवीन इव्हेंट बद्दल आणखी काय माहिती काढलीत? बराच मोठा इव्हेंट आहे यावेळी. वुमेन अचीवर्स एक अवॉर्ड फंक्शन ऑर्गनाइज करतायत. ओ
वुमन अचीवर. हो तशा सगळ्या मुली स्मार्ट आहेत, करतील ही इव्हेंट नीट. अशा कशा करतील राहणे, तेही मी इथं असताना. त्यांना हा इव्हेंट कसा नीट करता येणार नाही हे आता माझ्याकडे लागलं. आता बघतोच लगोरी हा इव्हेंट कसा सक्सेसफुली अचीव करते ते. मे आय कम इन? हो प्लीज कम सर. ग्लॅड टू मीट यू. सेम हियर. आणि कॉंग्रॅट, तुम्ही खूप चांगला उपक्रम करताय वुमन अचीव्हर्सचा. सर याची काय आवश्यकता होती? अहो अर्थात होती. ओके बसा सर. थँक्यू. काय ना, आपल्याकडे लोक तसंही फारशी बरी कामं करत नाहीत, तर त्यातल्या त्यात जे करतायत त्यांना प्रोत्साहन देणं आमच्यासारख्यांचं कामच आहे ना. कसं आहे ना साहेब, आम्ही आमच्या परीने करतोच, पण असे कार्यक्रम करताना हल्ली जरा कठीणच होत चालले इकॉनॉमिकली, कारण स्पॉन्सर शोधता शोधता फार नाके नऊ येतो. हे बघा, तुम्ही हे स्पॉन्सर्स वगैरे शोधण्याच्या भानगडीत पडू नका. तुमचा अख्खा इव्हेंट मी फायनान्स करतो. आर यू सिरियस सर? कोर्स, मी नेहमीच सिरियस असतो, पण माझ्या दोन अटी आहेत. कोणत्या सर? सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं नाव कुठंही बाहेर येता कामा नये, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, काही गोष्टी मी सांगेन तशाच व्हायला हव्यात. तर मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या इव्हेंटच्या मूळ ढाच्यात काही बदल करावे लागले तरी. ओके सर, नो इश्यूज. लगोरी नावाची एक कंपनी आहे, ते आपला इव्हेंट बघतात. त्या 5 बायका आहेत. बायका म्हणजे मुलीच आहे, पण इंटेलिजंट आणि डॅशिंग पण आहे. त्या आता थोड्या वेळात येतीलच, मग आपण समोरासमोर बसूनच डिस्कस करूया. नाही, त्यांच्याशी जे काही डिस्कस करायचं आहे ते तुम्ही करा, कारण. हो राईट राईट, तुम्ही मगाशी म्हणाला होता की तुमचं नाव कुठेही बाहेर येता कामा नये. सॉरी मी विसरलोच. ठीक आहे, काय बदल काय करायचे मग? ओके सर, होऊन जाईल. गुड. आणि हो, तुमच्या कंपनीचे अकाउंट डिटेल्स मला लगेचच पाठवा. मी निम्मी अमाऊंट तुमच्या अकाउंटला जमा करतो, आणि उरलेली निम्मी इव्हेंट झाल्यावर. चला. काम झालं राणे, एकदम फत्ते. आता त्या मुलींना माझ्यापासून कोणी वाचवू शकत नाही. बर मला सांगा, आई कुठे? I'm genuinely sorry. What genuinely sorry? Pregnant bai ye disat nahi tumhala? I'm sorry. Attitude? Urmi, Urmi, Urmi. Bari yes na tu? Are you okay? Yeah, I'm fine. Perfume cha vaas bhi kiti ugre. Nigun gela tari tasach hai. Chakke tata apan nigu aplyala ushir hoto. Chala. मनोरंजनाचा
पहा यूट्यूब चॅनल, सबस्क्राइब करायला विसरू नका।